नमस्कार, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 29 तारखेला जे काही नामनिर्देशन दाखल करण्यात आलं तर शेवटच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये एक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि तिथे मुसर्डी येथील राहणारे अमोल शांताराम पाटील यांनी तनिक उमेदवारी फॉर्म दाखल केला आणि त्यानुसार मी पत्रकार परिषद घेऊन थेट माननीय आमदार साहेबांवर आरोप केले होते की हा डमी उमेदवार जो उभा केलेला आहे तो माननीय आमदार साहेबांनीच उभा केलेला आहे अशा बद्दलचं मी सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच आमदार साहेबांनी एक छोट्या छोट्या का होईना 2-3 पत्रकार परिषद घेतल्या आणि त्यात ते बोलल्यात की याच्याशी माझा कुठलाही काढीमात्र संबंध नाही, लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोणी पण बोलू शकतो. नक्कीच आमदार साहेब, आप्पासाहेब तुम्ही बोलतायत ते बरोबर आहात की लोकशाहीमध्ये कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो हे तर मी पहिलेच बोललेलो होतो. ही लोकशाही सुदृढ आणि बळकटी करण्याचं एक लक्षण आहे. परंतु तो जो काही उमेदवारी अर्ज भरला गेलेला होता हा लोकशाही मार्गाने भरलाच गेलेला नव्हता, तर हा आमदार साहेबांच्या थट्टेशाही गुंडगिरी आणि दहशत यानुसार तो भरला गेलेला आहे असा थेट आरोप माझा आमदार साहेबांवर. आमदार साहेबांनी असं सांगितलं की या उमेदवाराशी माझा काडी मात्राचा संबंध नाही. मला काही 2-3 प्रश्न आमदार साहेबांना विचारायचे, या प्रश्नांची उत्तरं जर कधी आमदार साहेबांनी दिली तर मी मान्य करेन की बाबा हा आमदार साहेबांशी या मात्राचा संबंध नाही. नंबर 1, उमेदवार डमी जे आहेत अमोल शांताराम पाटील, अमोल शांताराम शिंदे यांनी जो हे राहतात घुसरडी इथे भडगाव तालुका, यांनी जो त्यांचा फॉर्म निर्देशित केलेला आहे किंवा जो फॉर्म भरलेला आहे ह्या फॉर्मवर जे काही सूचक आहेत ते एकही घुसरडीचा व्यक्ती नाही, एकही भडगाव तालुक्याचा व्यक्ती नाही किंवा एकही पाचोरा ग्रामीणचा व्यक्ती नाही. जे सूचकांची नावं आहे जो फॉर्म आहे जी सर्टिफाईड नक्कल माझ्याकडे आहे त्यानुसार मी सांगतो, जर कधी हा फॉर्म त्यांनी भरलेला असता, ज्या व्यक्तीने भरला असता, तर कदाचित त्यांनी त्याच्या गावातले 2-4 लोकांची नावं, भडगाव तालुक्यातील एका दुसऱ्याचं नाव, काही इकडची नावं घेतली गेली असती सूचक म्हणून. जेव्हा आपण डमी फॉर्म भरतो आणि जर अपक्ष म्हणून फॉर्म भरायचा असेल तर तिथे 10 सूचक असणे गरजेचे आहे. तर असं एकही सूचक ना त्यांच्या घरातला आहे, ना त्यांच्या मित्रपरिवारातला आहे, ना भडगावतला आहे. सूचकांची यादी आहे, सर्टिफाईड नक्कल माझ्या हातात आहे. मी तुम्हाला ते वाचून दाखवतो की त्याच्या सूचक कोण कोण आहे. त्याच्या सूचक म्हणून नाव आहे भूषण पेंढारकर, पुढचं नाव आहे चेतन राजपूत, पुढचं नाव आहे विजय भोई, गणेश काळे, छोटूलाल गोविंद चौधरी, आकाश राजेंद्र पाटील, शंतनू रवींद्र सोनोने, विक्रम हेमराज पाटील, शुभम राजू शेळके. ही जी सगळीची सगळी मी नावं वाचलेली आहेत. भूषण पेंढारकर कोण आहेत हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, हे माननीय आमदार साहेबांचे जवळचे निकटवर्तीय कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. छोटूलाल चौधरी हा पाचोऱ्यातला त्यांचा प्रमुख पदाधिकारी आहे हे मला सांगायची गरज नाही. हाईट म्हणजे सगळ्यात महत्वाचं, विजय भोई हा त्यांच्या कार्यालयीन कामकाज करणारा व्यक्ती म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये कामकाज करतो. तुम्ही पत्रकार नेहमी जेव्हा तिथे गेला असाल तर तुम्हाला त्यांनी पाणी देण्याचं याचं त्याचं काम केलेलं आहे. आकाश राजेंद्र पाटील म्हणजे आमच्या इथे भूषण पेंढारकर कोण आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, हे माननीय आमदार साहेबांचे जवळचे निकटवर्तीय कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. छोटूलाल चौधरी हा पाचोऱ्यातला त्यांचा प्रमुख पदाधिकारी आहे हे मला सांगायची गरज नाही. हाईट म्हणजे सगळ्यात महत्वाचं, विजय भोई हा त्यांच्या कार्यालयीन कामकाज करणारा व्यक्ती म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये कामकाज करतो. तुम्ही पत्रकार नेहमी जेव्हा तिथे गेला असाल तर तुम्हाला त्यांनी पाणी देण्याचं याचं त्याचं काम केलेलं आहे. आकाश राजेंद्र पाटील म्हणजे आमच्या इथे राजू भाऊ आहेत, हा त्यांचा मुलगा आहे. ही सगळी जी नावं आहेत ही सगळीची सगळी नावं ही शिवसेनेशी त्यांच्याशी निगडीत किंवा माननीय आमदार जसं चेतन राजपूत हा माननीय आमदारांचा नातेवाईक आहे, मग आप्पासाहेब जर कधी त्या व्यक्तीला फॉर्म भरायचा होता तर त्याने त्याचा कुठला नातेवाईक, त्याचा मित्र परिवार, त्याच्या घरातले, त्याच्या आजूबाजू गावाचे कोणीच घेतले नाही आणि त्याला तुमचे लोक कसे सापडले किंवा ते त्याचेच कसे आले याचा प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर मला आमदार साहेबांनी द्या. मला त्याचा पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की ज्यावेळेस तो नामनिर्देशित करायला गेला त्यावेळेस त्याच्याबरोबर कोण कोण होतं. त्यावेळेस माननीय आमदारांचा स्वीस साहेब ज्याला आपण पीए म्हणतो ते राजू पाटील त्यांच्याबरोबर होते. त्यावेळेस माननीय आमदार साहेबांचा सारा
सबका सरदार, त्याचं नाव आहे एकनाथ पाटील, हा त्यांच्याबरोबर होता. माननीय आमदार साहेबांचा सगळ्यात जवळचा नातेवाईक समाधान पाटील हा त्यांच्याबरोबर होता. सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी किंवा माननीय आमदार साहेबांचे नातेवाईक हे त्याचा फॉर्म भरण्यात तिथे गेले होते. याच्याबद्दल आता आमदार साहेबांचं काय म्हणणं आहे याचं उत्तर द्यावं. त्याच्या पुढचा मला प्रश्न असा आहे की ज्यावेळेस त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करून झालं, ज्यावेळेस तो पदत जात होता, त्यावेळेस माननीय आमदार साहेबांचा पुत्र सुमित किशोरप्पा पाटील त्याला रिसिव्ह करण्याकरता, त्याला घेण्याकरता तिथे आलेला होता. त्यांची गाडी तिथे आलेली होती. इतकी दटिंगशाही, इतकी गुंडगिरी त्यावेळेस त्यांनी तिथे त्या भर चौकात, शिवाजी महाराजांच्या चौकात केली होती की दिवाळी सारखा सण असताना सुद्धा माननीय आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी स्वतः आणि केलेल्या गुंडगिरीमुळे आणि दहशतवादामुळे माझ्या इथले असलेल्या व्यापाऱ्यांचे काही काळाकरता दुकानं बंद झाली होती, व्यापार काही काळाकरता थांबला होता. याकरता माननीय आमदार साहेबांनी मला याचं उत्तर द्यावं की तुमचे प्रमुख पदाधिकारी इव्हन तुमचा मुलगा ती गाडी घेऊन तिथे का आलेले होते आणि पोलीस प्रोटेक्शन मधून त्याला आजच्या तारखेपर्यंत अज्ञात स्थळी का हरवलं आहे. जर कधी तो व्यक्ती तिथे जर प्रामाणिकपणे जर फॉर्म भरला असता तर तो त्याच्या घरी राहिला असता, प्रचार करायला फिरला असता किंवा काहीतरी केला असता. आजही तो, त्याची कुटुंबीय हे त्याच्या घरी नाही, ते बाहेर आहे. याचं उत्तर आमदार साहेबांनी. लोकनायक न्यूज